नारायण राणे भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री यांना नेहमी कोंबडीचोर असं म्हटलं जातं, ते नक्की का म्हटलं जातं आणि त्याचा इतिहास काय आहे ते आपण बघणार आहोत. जेव्हा जेव्हा शिवसैनिक चिडतो आणि राणे आणि ठाकरे कुटुंबाचा संघर्ष होतो तेव्हा शिवसैनिक किंवा शिवसेना नेते नारायण राणेंना कोंबडीचोर म्हणतात. कारण काही वर्षापूर्वी जेव्हा नारायण राणे राजकारणात येण्याअगोदर चेंबूरमध्ये राहायचे त्यावेळी अल्पवयात म्हणजे 17-18 या वयात ते चेंबूरमधील सुभाषनगर येथे हुल्लडबाजीत काही करायचे. त्यांचा एक जोडीदार होता हनुमंत परब. त्यावेळी हऱ्या नाऱ्या अशी एक प्रसिद्ध अशी दोघांची नावं सुभाषनगर चेंबूर भागात प्रसिद्ध होती. त्यावेळी त्या भागात नारायण राणे यांनी कोंबडी चोरली व शिवसेना नेत्याने त्यांना सोडवल्याची काही माहिती मिळते. त्यामुळे तेव्हापासून त्यांना कोंबडीचोर असं नाव मिळालं. तर मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली माहिती? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.